आगामी लोकसभा निवडणूक वंचितला सोबत न घेता लढवण्यावर महाविकास आघाडीत विचार सुरू झालाय. कारण वंचितने तब्बल 17 जागा मागितल्यानं मवियाची पंचायत झाली आहे. कारण वंचितला 17 जागा दिल्या तर 3 प्रमुख पक्षांच्या वाट्याला केवळ 10-10 जागा येतील. या 3 पक्षांना ते मान्य होणं शक्यच नाहीये. त्यामुळे वंचितला सोबत न घेताच निवडणूक लढवावी का यावर गांभीर्याने विचार सुरू आहे. काँग्रेसला 18-20 जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 10-12 जागा आणि उर्वरित जागा ठाकरेगट राजू शेट्टी आणि अन्य पक्षांना देण्यावर विचार सुरू आहे. येत्या 2 दिवसात महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. तर प्रकाश आंबेडकरांना आम्ही 4 जागांचा प्रस्ताव दिला अशी मोघम प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. तर सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून ही लढाई लढावी अशी प्रतिक्रिया आता वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमचा संवाद चालू आहे, डायलॉग त्यांच्या भाषेत डायलॉग चालू आहे. लोकशाहीमध्ये संवाद असणं महत्त्वाचं आहे आणि तो आमचा संवाद आहे. काल रात्री आम्ही बसून वंचितच्या नव्या प्रस्तावावर चर्चा केली सगळ्यांनी. बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय प्रतिष्ठित नेते आहेत. या महाराष्ट्रातली शोषित पीडित वंचित जनता जी आहे, आंबेडकरी जनता विचारांची जी आहे, त्यांची इच्छा अशी आहे की ह्या वेळेला काही करून सगळ्यांनी एकत्र राहायचं. तर त्याने वंचितला हात जोडून विनंती करत आहोत, प्रकाश आंबेडकर साहेबांना हात जोडून विनंती करत आहोत. काल मला धन्यवाद द्यायला पाहिजे की भीमराव आंबेडकर साहेब आणि त्या ठिकाणी अनुज आंबेडकर साहेबांनी येऊन ही संविधानाची लढाई आणि त्यांनी त्या ठिकाणी आदरणीय राहुल गांधीजींचं त्या ठिकाणी स्वागत केलं. त्यांना घेऊन ते जे आहे ते चैत्यभूमीमध्ये घेऊन गेले आणि मी त्यांचा धन्यवाद देते. कारण ह्या देशाचं संविधान लोकशाही टिकायचे असेल तर आपल्या सगळ्यांना आपले मतभेद आणि थोडेफार जे काही डिफरन्सेस असतील ते बाजूला ठेवून एखाद्या दुसऱ्या सीटमध्ये ॲडजस्टमेंट करून ही लढाई लढली पाहिजे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.